आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत काँग्रेसकडून घरोघरी प्रचार शुभारंभ. प्रभाग 1 ते 10 मध्ये घरोघरी जाऊन मतदारांची भेट. कोगनोळ येथे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाकडून घरोघरी जाऊन प्रचार करण्यात येत आहे. तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 1 ते 10 मध्ये घरोघरी जाऊन काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांचा प्रचार करण्यात आला. यावेळी स्वागत व प्रास्ताविक माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले यांनी केले. तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील म्हणाले, कोगनोळी मधून काकासाहेब पाटील यांना जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. कोगनोळी ग्रामपंचायत, तालुका पंचायत तसेच जिल्हा पंचायत मधून विविध कामे झाली आहेत. लोकांना शौचालय अनुदान, अनेक योजनातून घरे, पाणी, रस्ते, गटारी या सुविधा उपलब्ध करून दिल्याने नागरिक काँग्रेस पक्षाच्या मागे येत आहे अशी माहिती देत काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांना मते देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी पीकेपीएसचे चेअरमन अनिल चौगले, प्रकाश गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, समीर मोमीन, दिलीप पाटील, बाबासो कांबळे, एलडी चौगले, रमेश शेट्टे, जहांगीर कमते, प्रशांत मधाळे, विजय जाधव, पूनम डांगे, विनोद जिरगे, शिवाजी पाटील, उमेश पाटील, कीर्ती पाटील आदींसह ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार नितीन कानडे यांनी मानले. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील.